बद्र युद्धाचा असेल पण जळगाव शहरातील जनता भारतीय जनता पार्टीवर आहे. कालही होती आज येईल उद्या येईल मग खासदार साहेब आमदार असतील किंवा सोळा बहुमत असेल हे जळगाव शहराचं आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिलेले आहे. जे काही नगरसेवक विकासाच्या कल्पना करत आहे जळगाव शहराच्या जनतेला माहिती विकास होण्याच्या करण्यासाठी गेले म्हणून आमची भूमिका आहे. पण का अंतिम चिन्ह हे शासन चढते ज्यांना सब समाज को साथ लिए चलते आम्ही सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी आदरणीय गिरीश गोजरदुवार आम्ही जिल्ह्यात केली आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची अगोदर पासून आताही आणि शेवटपर्यंत राहील. आणि पहिलं पाहिजे असेल की मला जळगाव शहराच्या जनतेने आशीर्वाद दिले लेवा पाटील महापौर झाला नंतर कोळी समाज झाले आम्ही स्टँडिंग चेअरमन दिलं उपमहापौर दिलं महिला प्रणाल्या सभापती दिले असं विशिष्ट सगळ्या समाजाला सगळे सभापती असतील सर्वांना सगळ्या जातीपंथांना घेऊन चाललेली भूमिका ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि तीच भूमिका आमची शेवटपर्यंत होती. पण काहीतरी निमित्त साधू काहीतरी आरोप करायचे जळगाव शहराच्या जनतेने पाहिले आज माझ्यावरती गिरीशवरती आरोप करताय पक्षाने लक्ष दिलंय मी आपण सर्व मित्र सर्व पत्रकारांनी आम्हाला फार दळून पाहिले मी आमदार म्हणून दुसरे कदम निवडून आलेलो आहे कधी बोललो असेल दुर्गाशी सुद्धा बोलत नाही मी सर्वांना घेऊन त्यांची भूमिका होती. पण शेवट काही पाठीचे निर्णय असतात पार्टीच्या निर्णयाला बरोबर घेऊन चालण्याची भूमिका असते काही लोकांना कदाचित आवडत असते त्याच्यामुळे गैरसमज होऊ शकतो. पण आम्ही दरवेळेला म्हणजे मागच्या वेळेला सत्तेत नव्हते महापाली तिथे तरी सुद्धा आम्ही तिथे आणण्याचा प्रयत्न केला 25 कोटी एवढं नाही मागच्या वेळेला सरकार असताना शिवाजी शिवाजीनगर पुण्याची मुलं संपलेली असताना सुद्धा मला वाटत निधी न होता हा निधी आदरणीय शिवाजीनगर सरकारने दिला एवढा नाही पिंपळाच्या पुण्यासाठी 60 मिनिट शेवटच्या क्षणाला संपते 5 वर्ष त्या शेवटच्या क्षणाला शेवटच्या मिटिंगला आदरणीय चंद्रकांत दादांनी 60 कोटी निधी मंजूर केला म्हणजे 95 कोटी रुपये फक्त शिवाजीनगर आणि या दोनसाठी भारतीय जनता पार्टी राज्य सरकारने दिला आणि गिरीश गोंड आम्ही करण्याचा 100% प्रयत्न केला त्याच्या टेंडर प्रोसेस झालेलं आहे एक काम सुरू झालेलं आहे दुसऱ्या कामाला सुरुवात होते आता मला वाटतं आम्हाला जळगाव शहराचा विकास करायचा आहे. आम्ही कुठलाही भेदभाव केला नाही हे शहर आमचं आहे या शहराची जबाबदारी आमची आहे लोकांचे आम्ही सेवक आहोत आणि आमचे भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात की भारतीय जनता पार्टी ही सत्तेसाठी क्रिया झाली नाही ही सत्तेला सेवेचं साधन समजणारी भारतीय जनता पार्टी की ज्या ज्या वेळेला आम्हाला सत्ता मिळाली त्यावेळेला मी सेवा म्हणून लोकांसमोर गेलो एक सेवक म्हणून जनतेसमोर गेलो आणि पंतप्रधानांचे संसार आमच्यावरती झाले की जनतेचे सेवक आहोत आणि जनतेचे सेवक म्हणून जनतेमध्ये जाऊन काम करायचा आम्ही प्रयत्न केला. मित्रांनो आज जे काही आरोप होत आहे की जळगाव धुळेचं झालं हे जळगाव धुळेचं करणार कोण कोणामुळे झालं जळगाव धुळेचं हे तर सुद्धा त्यांनी आत्मनिर्देशन ते केलं पाहिजे. आणि आज राज्य सरकारच्या आपल्या सगळ्यांना माहित असेल आपण सर्व महापालिकेत जाणारे पत्रकार जाणत्या की महापालिका राज्य सरकारने पत्र दिलं होतं की जोपर्यंत अमृत आणि भुयार योजनेचे काम होत नाही तोपर्यंत कोणतेही रस्ते होणार नाही ही जाणीव सगळ्या जळगाव शहराच्या जनतेला माहित आहे. आणि आज मार्च पर्यंत या रस्ते भुयार गटरी आणि आम्ही काम पूर्ण होतील आणि एवढं झाल्यावर भारतीताई महापौर असताना मागच्या मीटिंगला 70 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर केले तुम्ही पाहिलं 70 कोटी
यांच्या लिस्ट आहे आपल्याकडे की कोणते कोणते घेतले की आपण सुद्धा महापालिकेतून माहिती घेऊ शकतो जे या विकासाच्या गोष्टी करतात त्यांच्या सुद्धा वाटा 2-2, 3-3 कोटी 70 कोटी मध्ये ते रस्ते सुद्धा घेतले त्यांच्यामध्ये एवढं होत असताना आम्ही 70 कोटीचे रस्ते काय घेऊ शकलो कारण मागच्या 2 वर्षात ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेत आली महापालिकेत आम्ही आदरणीय देवेंद्र गिरीच्या नेतृत्वात हुडकोचा 450 कोटी रुपयाचा खर्च आम्ही 250 कोटी देवेंद्र भाऊ गिरीश भाऊ दिल्लीमध्ये 3 वर्ष स्वतः माझ्या बरोबर आले आम्ही हुडकोच्या 3 मीटिंगा घेतल्या 450 कोटी रुपयाचं कर्ज 250 कोटी मध्ये केलं आणि 250 कोटी कर्ज राज्यामध्ये पहिलं असेल की राज्याच्या सरकारने 250 कोटी रुपये एका महापालिकेचं कर्ज नीट केलं मला ती पहिली घटना आहे तुम्ही मागच्या 7-70 वर्षाचे इतिहास बघून घ्या की राज्य सरकारने कोणाचा एवढा कर्ज नीट केलं नाही की आदरणीय देवेंद्र भाऊंनी आणि गिरीशच्या नेतृत्वात कर्ज नीट केलं गेलं कर्ज नीट केलं 250 कोटी रुपये वन टाइमला राज्य सरकारने उभे दिले हुडकोचे देऊन 1.25 कोटी रुपये माफ केले एका वेळेला आणि राहिले 1.25 कोटी रुपये बिगर व्याजाने दिले त्या राहिले 1.25 कोटी पैकी आम्ही भारतीय जनता पार्टी सत्ता आली त्यातले जवळ जवळ 70 कोटी रुपये आता बाकी राहिले 50-55 कोटी रुपये पेड केलेले आता फक्त 70 कोटी रुपये बिगर व्याजाचा कर्ज बाकी आहे आणि मला वाटतं कर्ज नील केलं जेडीसी बँकेचं कर्ज नील केलं आणि हुडकोचं कर्ज नील झालं म्हणून मागच्या बजेटमध्ये आणि आता म्हणजे हुडकोचं कर्ज नील झालं नसतं तर मित्रांनो जळगाव शहराच्या रस्त्याची सुद्धा कुठे बजेटची तरतूद होऊ शकली नसती त्याच्यामुळे आम्हाला जाणीव आहे जळगाव शहराच्या जनतेची सेवा करणे जळगाव शहराच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले आम्ही प्रामाणिकपणे आमचं काम करतोय उद्याही करणार आणि शेवटपर्यंत करणार आम्ही सर्व आमचे संघटने कार्यकर्ते नेते सर्व आमचा सुद्धा करत असेल आम्ही प्रामाणिकपणे जळगाव शहराची सेवा करतोय आणि उद्याही करणार म्हणून हे विकासाच्या कर्तव्य करणारे जे लोक आहे हे जळगाव शहराच्या जनतेने पाहिलेले की कोणाच्या विकासासाठी गेले ते आणि मला वाटतं वारंवार आरोप करत आहे खरं याचा बोलता दलित दुसरा आहे म्हणजे याचा बोलता दलित दुसरा आहे हे ठरवून केलेलं आहे की कोणाला तरी बदनाम करायचं आणि मला वाटतं आपली स्वतःची कुठेतरी झाकून ठेवायची आणि दुसऱ्या पुढे जाऊन बदनाम करायचं असं षडयंत्र मला वाटतं घडलेलं आहे मी आपल्या माध्यमातून जळगाव शहराच्या जनतेला नम्रपणे आवाहन करू इच्छितो की विकास आम्ही 100% करणार जरी त्यांची सत्ता असेल चांगल्या कामासाठी आम्ही सहकार्य करणार चुकीचं काम होऊ देणार नाही आम्ही एक काम कमी झालं असेल तर झाले तुम्ही कालच पाहिलं असेल की आम्ही 17 मजल्यावर त्यांच्यासाठी दुसऱ्या मजल्यावर आलो की जनतेला इझी अवेलेबल झालं पाहिजे महापौर उपमहापौर असेल स्टँडिंग टेबल असेल 17 मजल्यांचा खर्च कमी झाला पाहिजे इलेक्ट्रिकचा खर्च कमी झाला पाहिजे लोकांना लिफ्टची गरज नको पडली पाहिजे लोकांना इझी मिळायला भेटले पाहिजे अधिकारी म्हणून आम्ही दुसऱ्या मजावर आलो आणि सत्ता आली हे परत 17 मजावर गेले म्हणजे हा जरी पाहिलेला आता दिसे 2 दिवसाचा फरक म्हणून आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे आमची भारतीय जनता पाडू म्हणून आमची बांधिलकी विकासासाठी आम्ही 100% करणार आदरणीय गिरी गोजरी नेतृत्वात कोणी कितीही म्हटलं लक्ष दिलं तरी नाराज नाही गिरी गोजरी म्हटलं लक्ष दिलं नाही ज्या वेळेला देवेंद्र वाले गिरी गोजरी आम्ही मागे लागून देवेंद्र भाऊ 100 कोटी रुपये मंजूर केले 100 कोटी रुपये पैकी 42 कोटीचे काम झाली वर्क ऑर्डर झाली मग कोणत्या सरकारने दिला याचा काही खुलासा करावा तुम्हाला जर वाटतं विकास तुम्ही करायचा दिलेला निधी तो स्टेट देता याचा खुलासा करावा त्यांनी आणि तो 100% आम्ही कोर्टात जाणार आम्ही प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे त्यांनी स्टे उठवावा नाही तर उद्या आम्ही या संदर्भात कोर्टात जाणार आणि जो 100 कोटी 42 कोटी मंजूर झालेले ते आम्ही जळगाव शहरासाठी आणणार 100% आणणार आणि जसं 70 कोटीचे आता टेंडर 2-4 दिवसात टेंडर निघेल आणि भविष्यात सुद्धा 100 कोटीचे रस्ते आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू सत्ता त्यांची असले नसते काही फरक पडत नाही आम्ही आयुक्तावरती प्रेशर आणू कारण बजेटमध्ये तरतूद असेल तर लोकांची बांधणी
महापालिके लोकांसाठी सेवा दिल्या पाहिजे महापालिकेने म्हणून 100 कोटीचे रस्ते परत बनवणार फक्त अमृतचे भुयारचे काम झाले की त्या रस्त्यांना सुरुवात होणार ही आपल्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती आहे जळगाव शहरात एलईडी लाईट लागले गेले सर्व ठिकाणी जसं पुलाचा दोन प्रश्न सांगितले समांतर रस्त्याचं काम सांगितलं मला आज सुद्धा जो खोटे नगर पासून तर बांबू नाकापर्यंत जो निधी मंजूर झाला त्या तो निधी सुद्धा चंद्रकांत दादांनी निधी दिला मला माहिती मी साक्षीदार या गोष्टीचा आणि मला वाटतं तरी आम्ही म्हणजे आमचं म्हणणं कामं झाली पाहिजे पण विनाकारण विकास करत असताना कुठे गालबोट न लावता याच्या त्याच्यावरती आरोप न करता विकासाच्या संदर्भात एकत्र येऊ मदत आमची मदत लागेल आम्ही 100% मदत करू चांगल्या कामासाठी आम्ही 100% मदत करणार कारण हे जळगाव शहर तुमचं आपलं सर्वांचं आहे आमची सर्वांची जबाबदारी आहे विकासासाठी कारण शेवट जनता पक्ष बघत नाही जनता ही काम बघत असते आणि म्हणून मला वाटतं आपल्या माध्यमातून विनंती आहे की भारतीय जनता पार्टी कटिबंध विकासासाठी आजही उद्या 100% आम्ही विकास करणार चांगल्या कामांना सहकार्य करणार चुकीचं काम कोणतंही होऊ देणार नाही जो आज टीपीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे इतके बोगस प्रकरणं चालू आहे की जे नियमाच्या बाहेर चालू आहे आणि मला वाटतं टीपी याच्या चुकीची गोष्ट याला आळ बांधण्यासाठी आम्ही 100% आमच्या महापालिकेचे पदाधिकारी तिथे डोळ्यात तेल घालून बसतील आणि त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने आम्ही काम करणार मामा 600 कोटींची रस्त्यांची कामं होणार आहे मग नाराईचं नेमकं कारण काय कशासाठी इतकी मोठ्या इतक्या मोठ्या प्रमाणात गरज होत आहे पडणं हे त्याचं काय निमित्त काय नाही असं असतं आता ते आरोपचं असं असतं की तुम्हाला माहीत असेल एकदा महात्मा ज्योतिबाला दोन दरोडेखोरांनी पकडलं महात्मा फुलेला दरोडेखोर आणि त्यावेळेला लुटायचं आहे तुम्हाला तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात जर मला मारून तुमचं जर घर चालत असेल हो तर मारा मला त्यावेळीचे चोर सज्जन होते त्यांनी हत्यार टाकून दिले खाली आताचे तसे करणार नाही आम्हाला आरोप करून जर त्यांचं पदं भेटत असतील त्यांचा जर फायदा होत असेल तर ते आनंदाची गोष्ट आहे शेवट त्यांना जाता आता वहिना आम्ही तू उपयोगात पडलो आमच्या नावाने का वहिना काही का वहिना पण त्यांना भेटलं तर खरी काही ना काही आणि मला वाटतं शेवट संघटना आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीने सत्तेसाठी कधी लाचारी पत्करलेली नाही आजही नाही उद्यानी भारतीय जनता पार्टीचा डीएनए पाहिला असेल तर हा विरोधातला आहे आम्ही सतत जनतेसाठी रोडवर उतरणारे कार्यकर्ते आहोत आम्ही श्रीरामाचे अनुयायी आहोत ज्या रामाला दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता त्या दिवशी पहिल्या दिवशी त्याला वनवास झाला तरी त्यांनी आनंदाने पार पाडला तो आनंदात वनात गेले आम्ही त्याचे कार्यकर्ते आहोत आम्हाला सत्तेचं सुख दुःख नाही आम्ही जनतेची बांधिलकी आहे आम्ही जनतेसाठी आंदोलनं करणार जनतेसाठी जे काही असेल ते आम्ही रोड उतरून काम करणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया ज्या घेतल्या त्या प्रतिक्रियांना म्हटलं की आमदारांकडून आम्हाला हीन वागणूक मिळाली अपमानास्पद वागणूक मिळाली हा त्यांचा मुख्य आरोप आहे आणि त्या आरोपांमुळेच आम्ही बाहेर सोडलं असं त्यांचं म्हणणं आहे माझी विनंती आपल्याला आपण ते म्हणतात थोडं धरून घ्या तुम्ही त्यांचं आपण जळगाव शहराचा सर्वे करा छोट्याच्या छोट्या कार्यकर्त्याला आम्हाला फोन करायला लावा माझं बोलणं जर त्याच्याशी चुकीचं असेल किंवा तुम्ही मित्र माझे पत्रकार कधी आपल्या वागण्यात काही फरक पडला का तुम्हाला कधी जाणवलं का तुम्ही ते जाऊ द्या तुम्ही स्वतः मनाला विचारा की मग मामाने असं कधी वागले का आमच्याशी मी जनतेशी वागलो का माझा फोन कधी नॉट रिचेबल राहिला का त्यांचा फोन मी कधी उचलला नाही का ते आल्यानंतर कधी भेटलो नाही का त्यांनी कधी बोललेला गेलो नाही का असं कोणतंच काम नाही की ते सांगतील पण निमित्त काहीतरी शोधायचं असतं कारण शेवट माणूस जाताना दुसऱ्याकडे धावत नेतो स्वतःची चूक कधीच कबूल करत नाही शेवट मी काय तो संघटनेत ही भारतीय जनता पार्टी शिस्तीने काम करणारे पक्ष आहे काही गोष्टी आम्हाला नियमाच्या बाहेर पडल्या तर मानत नाही आज ते पहिल्यापासून चालत आलेले त्याच्यामुळे काही लोकांना जे काही आले ज्यांना जे शिस्त माहीत नाही संघटना माहीत नाही पक्ष माहीत नाही अशा लोकांना त्या गोष्टीचा त्रास होणार आहे साधारण कारण त्यांना ते स्वयंभू नेता म्हणणारे लोक असतात काही किंवा मी म्हणजे स्वतंत्र मी म्हणजे माझा निवडून आलो
अशा लोकांना चौकटीत काम करायला थोड्या अडचणी येऊ शकतात. बाहेर पडल्यानंतर असं म्हणतात की मामा मला आमदार साहेबांना असं म्हणतात की मी दोन वेळा आमदार झालो आहे, माझ्या घरामध्ये मला भुजबळ झालं आहे, आता मला काही घेऊन देणं नाही, तुम्हाला काय तुम्हाला निवडणुकीला घ्यायची किती सत्य आहे असं मी आता म्हणजे बोलायला नको पण सांगतो. माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो की मी असा शब्द कधीच वापरला नाही, ऐकून घ्या. आणि मी असं कधीच कोणाची आरगावीची भाषा केलेली नाही. मी कायम हे सांगत आलो की मी आमदार झालो, महापौर झाले तरी आम्ही शिस्तीने काम करतो की लोक आपल्यावरती आरोप करतील किंवा गैरसमज म्हणतील असं वागू नका. ही माझी कार्यकर्ता सुद्धा विनंती राहते. आज आम्ही जमिनीवर चाललं पाहिजे. अलक्षात आपण किती मोठ्या पदावर जा पण जमिनीवर चाललं पाहिजे. आणि आपण जमिनीवर चालणारे कार्यकर्ते आहोत. हवेत जर उडलं तर लोक आपल्याला जागा जाऊन देतात. आणि मी जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे. माझी हीच विनंती राहिली त्यांना की आपण एक संघटनेने काम करा, चारही नगर सेवक एकत्र होऊन काम करा. प्रत्येकाचे वेगवेगळे म्हणणं राहायचं. हा म्हणण्याचा हा हा काम नको देऊ, ते मला काम नको देऊ. आता त्या कामात चारहींचं एक महत्व होत नसेल तर आपण काय करू शकतो त्याला. त्याच्यामुळे मी कधीच कोणाशी तसं वागलेलो नाही आणि म्हटलं पण नाही. तसं तसं काम देण्यावर काय होतं काम जे म्हटलं काम देऊ नयेच्या काय विषय होत नाही. नाही काम आता सांगा, उदाहरण सांगायचं. मी सांगितलं बा की आता मला 2 कोटींनी द्या, मला 19 प्रभागात 10 लाख रुपये द्यायचे होते. बरोबर आहे. आता 10 लाख मी विनंती केली, बघ तुम्ही चारही मिळून ठरवा, एक चांगलं काम घ्या. एक अर्ध समाज मंदिर घ्या, एक अर्धी ओपन स्पेस घ्या, एक अर्ध चांगलं काम घ्या. आता त्याच्या ते 4 जणांचं जमत नसेल, आता ते म्हणायचे मला 2-2.5 लाख द्या, मला 2-2.5 लाख. 2-2.5 लाखात काम होत नाही. आमची भूमिका आहे की बघ भारतीय जनता पार्टीचा आमदार खासदार असेल तर शहरामध्ये किंवा एखाद्या कॉलनीत भरीव काम दिसलं पाहिजे. एखादं समाज मंदिर झालं पाहिजे, एखादं गार्डन झालं पाहिजे. अशा पद्धतीने पाहिजे म्हणून आमची विनंती होती सर्वांना. पक्षाकडून कारवाईसाठी काय भूमिका आपली मामा मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे असं तुम्ही म्हणताय. नाही ते तर अगोदरपासून तुम्हाला माहित असेल की अगोदरपासून टीव्ही मध्ये कॅमेरे लावलेले होते आणि कॅमेरे पदाधिकाऱ्यांच्या मोबाईल मध्ये दिसायचे की एखादा परमिशन जर तिथे आला तुम्हाला माहिती पत्रकार लोकांना ते विषय तिथे तो एखादा परमिशन घ्यायला गेला तिथे तिथे कॅमेऱ्यातल्या पदाधिकाऱ्यांना दिसायचं. आणि मग तर दिसला की तो लगेच फोन करायचा तिकडे हे मी आल्याशिवाय तर काम मंजूर नाही करायचं. आणि त्यावेळेला थोडे पाणी व्हायचं. मग त्या टीपी चालू दे ऐकून घ्या. सत्ता आम्ही त्या टीपीकडे पाहिलं. मी ते सांगतो अधिकारी होते ना. आम्ही त्यावेळेलाही म्हटलं, मी त्यावेळेलाही म्हटलं आम्ही होतो तरी बोललो मी ऐकताना. आम्ही त्यावेळेला बोललो आणि ते अगोदरपासून चालू येते. आधी उद्याच आमच्या वेळेला होतो तर आम्ही काय असं म्हटलं नाही. आमच्या वेळेला झालं नाही आम्ही काही ताक घ्यायचं लोटे लपवायचं काम नाही करणार. त्यावेळेला चाललं ना. ऐकून घ्या. तेव्हाही जेवलं पण ते काय जे होते ते सगळे बिली बघते त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची आणि काही बिली बघते त्याच्यामध्ये. आणि प्रामाणिक असेल तर करावं त्यांचे चुकीचं करून या हेच म्हणणं आहे फक्त. ध्यान येऊ पहिले ऐकायचं. 10 बार बोला पेपरने बी 10 बार आ चुका आहे विषय. मी बोल रहा पहले भी बहुत बात हो चुकी है इसकी. और सर एक एक नगर सेवक आपकी नाराजी से जा सकता है, दो इतनी बड़ी संख्या में कैसे जा सकते हैं? ऐसा है कि कोई तो मैं निमित्त होना है एक चीज के लिए. बरबर है. मुझे अभी सब मिलकर करे भाई निमित्त क्या होना जाने के लिए भाई. त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. काय झालं काय झालं ते आता आकडेने सांगताय ना. सगळ्यांना माहिती झालेलं आहे. संपूर्ण माहिती आपल्याला एक वाक्य गरीबची बीबी सबकी भागी रहती. बरोबर आहे. मोठ्याच्या कंपाऊंडर थोडं माहीत ठेवायला घाबरतात. हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपल्याला जवळ सर्वांनी. आता एकीकडे म्हणता विकास झाला नाही. बरोबर आहे. आता विकास झाला नाही मग ठेके कोणते ठेके दिले गेले. आता त्यांनी उत्तर द्यावायचं. ठेकेदाराचे घर भरले म्हणजे कोणते ठेके दिले. मग त्यांनीच खुलासा करावा त्याचा.
प्रत्येकाला आमदारांची नाराजी तर याच्यामध्ये गेलेल्या 27 बंडखोर नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत कोणकोणती पदं दिली म्हणजे जी महानगरपालिकेतली असतील पक्षातली असतील ह्या सर्व पदांची यादी दिली नंतर सर्व प्रभागांमध्ये कोटीचं काम असेल आमदारांचं स्थानिक विकास निधीतलं काम असेल किंवा सरकार महानगरपालिकेच्या फंडांना असेल महामंडळांकडनं आलेलंच काम असेल या सर्व कामांची यादी प्रभागीय आहे कोणत्या प्रभागामध्ये अगदी आता लेटेस्ट मध्ये 42 कोटींचे जे काम झालेले यात प्रभाग क्रमांक 1 मधले 2 मधले सर्व नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेलेले तर त्यांच्या प्रभागातले सुद्धा यादी दिलेली एकूण या जळगाव शहरामध्ये आमदारांच्या माध्यमातून असेल महापालिकेच्या माध्यमातून असेल काय कामं झाली आणि या 27 नगरसेवकांना पक्षाने काय काय दिलं 2.5 वर्षात नवीन असताना सुद्धा त्याची सर्व माहिती आपल्याकडे दिली प्रश्न हे आरोप तुम्ही काय झाले एवढं सगळ्यासह ते का गेलं तुम्हाला तरी थोडंफार माहिती का आमदारांनी दिलं मामा असं बाकी राजकीय महापालिका निवडणुकीच्या वेळेस तुम्ही जे केलं ती आता वेळ तुमच्यावर आली नाही ऐकून घ्या आम्ही भारतीय फोडाफोडीचं केलं नाही आम्ही जनतेतून लोकांना निवडून आणलं ऐकून घ्या आम्ही जनतेतून लोकांना निवडून आणलेलं आहे हे आपण सर्वांना मित्रांना विनंती माझी आम्ही फोडाफोडीचं राजकारण केलेलं नाही जग जाहीर ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या प्रवेशात त्या भारतीय जनता पार्टीच्या कमळावरती निवडून आले आणि आज सुद्धा हे जरी गेले असतील तरी भारतीय जो कौल दिलेला आहे हा कमळाला कौल दिलेला आहे जनतेच्या जळगाव शहराच्या जनतेने आम्ही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही आम्ही कोणाची सत्ता पाडून आम्ही कोणाची सत्ता पाडून त्यांना आमच्याकडे निवडवलं मुदत संपलेली होती सार्वजनिक निवड झाली तुम्हाला राजीनामे देऊन पक्षात सहभागी असं वाटतं का नैतिकता ते तीच सांगते नैतिकता काय सांगते ज्याला नैतिकता असेल तो राजीनामा देतो आणि मग निवडून जातो ज्याच्यात नैतिकता असेल त्यांनी करावा तो विचार ज्याला नैतिकता नसेल त्यांनी विचार करून अर्थही नाही मध्य प्रदेश कर्नाटक उदाहरण आहे भाजपचं खरं एक सांगतो तुम्हाला दोन गोष्टीचं पत्रकारांना मी विनंती करेन की याच्या मागची पार्श्वभूमी तिथले नगरसेवक कुठल्या अभिषेक सोडून द्या जळगाव शहराच्या जनतेची महापालिकेची सत्ता जाणं त्यांना जिव्हाळी लागलेलं होतं दुसरं महापालिकेचे शहरातले आमदार हे बी त्यांच्या जिव्हाळी लागलेलं होतं आणि एका जळगाव महापालिकेत मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतात आणि मला वाटतं याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट पाहिजे म्हणजे एका महापालिकेमध्ये मुख्यमंत्री नगरविकासाचे मंत्री इतके मोठे मोठे नेते जर ते लक्ष घालता मग एवढं सांगा फक्त आविषय फक्त मामापुरता मर्यादित आहे का मला वाटतं मित्र म्हणून आपण माझ्या साहेबांना विनंती की एक मुख्यमंत्री जर दखल घालत असतील तर मामापुरता विषय मर्यादित आहे का आपण विचार करा आपण मग गिरीशवाजे साहेब म्हणजे नेते त्यांना असं नाही तुम्ही आता विचार करा त्या गोष्टीचा की बाबा एका जळगाव महापालिकेत मुख्यमंत्री स्वतः मीटिंग घेतात स्वतः दखल घालतात मग याचा अर्थ असा नाही की फक्त तो स्थानिक राजकारणापुरता नाही आहे त्याचं काहीतरी वरचं राजकारण असू शकतं त्याच्यामध्ये मामा माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीने भाजपला गळती लागेल असं म्हटलं का गळती लागली भाजपला नाही नाही भाजप बघा भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि नाता फार मोठे नेते त्यांना उत्तर देणं एवढा मी मोठा नाही आहे पण पक्ष हा भारतीय जनता पार्टी सर्व पक्ष संबंधित भारतीय जनता पार्टीचे पक्ष संपणारा नाही आहे भारतीय जनता पार्टीशी हा विचाराने चालणारा पक्ष आहे विचार कधी संपत नसतात जो व्यक्तीने पक्ष चालतो तो पक्ष संपतो विचाराने कारण जे व्यक्तीच्या विचारानं चालताना हे विचाराने चालणारा पक्ष आहे आम्ही एका व्यक्तीच्या विचाराने चालणाऱ्या पक्षाने भारतीय जनता पार्टी ही विचाराला चालणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आणि हा जनसंघापासून तर संघापासून सर्व विचाराला चालणारा पक्ष आहे त्याच्यामुळे इथे व्यक्तीला महत्त्व नसतं हे विचाराने आम्ही राष्ट्राच्या हिताच्या विचाराने समाजा कल्याणाच्या हिताच्या विचाराने चालणारा पक्ष आहे आता एका घराने चालणारा पक्ष आहे
त्यांनी विकास कोणाचा केलाय जळगाव शहरात जावेल त्यांना आणि ते जळगाव शहराच्या जनतेला माहिती आहे काय झालेलं आहे बस सर्व शहराच्या आम्ही जनतेवरती सोडलेलं आहे जनता निर्णय घेईल ते मान्य आहे आम्हाला आता पुढची भूमिका काय असणार हे सगळं झालं आता सांगते कारवाई करणार ना पार्टी म्हणून कारवाई होईल ना लोगों में जब हम लोग बात करते हैं जनता में तो उनका भाजपा से बहुत ज़्यादा ऐसे रोष है उनको कहना है कि पूरी जगह मतलब धूल मिट्टी से करके रखी है कोई भी काम कंप्लीट नहीं किया है और सत्ता का बहुत ज़्यादा भाई आप जलगांव शहर का इतिहास कितने साल से जानते हो सभी जानते हो आप कितने साल से जानते हो आपसे क्वेश्चन किया उसका आंसर दीजिए सर अरे तो मैं वही पूछ रहा ये इतना फटा हुआ था जलगांव महापालिका ये जोड़ते जोड़ते नाके में आया आप मेरी रिक्वेस्ट आपको मेरी सिस्टर है छोटी आप माहितीच्या अधिकारात मागवा जळगाव शहराच्या 35 वर्षांमध्ये जळगाव शहराचे 60% रस्ते आतापर्यंत झालेले नाहीये मी सांगत नाही तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये मागवा की जळगाव शहराचे 35 वर्षांमध्ये वाडी भागामध्ये उपनगर आहे त्याच्यामध्ये रस्ते झालेले नाहीये आणि झालेले 40% रस्त्यापैकी 20% रस्ते खराब झालेले 20% रस्त्याचे अमृत योजना भुयार गटरी योजना जर राज्य सरकार केंद्र सरकारने एवढा पैसा दिला तर साहजिक जे विकास करायचा आता अमृत योजनेचं काम आलं हे आपल्या सगळ्या जनतेला माहिती आहे की राज्य सरकारचा निर्णय होता की जोपर्यंत अमृत योजना होती तोपर्यंत नवीन रस्ते होणार नाही त्याच्यामुळे नवीन रस्ते घेतले आणि महापालिकेत तरतूद पण होती बजेटची आता उडकोचं कर्ज नाही झाल्यामुळे 60 कोटीचे आपण बजेट करू शकतो ऐतिहासिक उडकोचा कर्ज आहे की आतापर्यंत जेवढं पैसे येत होते तेवढं सर्व उडकोच्या कर्जात भरलं जात होतं हे मी म्हणत नाही आपण माहिती अधिकारामध्ये महापालिकेत मागवा आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल सर्वांना म्हणजे एका दिवसात ते झालं आता हे खूप वर्षानुवर्ष आहे म्हणजे इतकं फाटलेलं होतं ते की टाके जोडत आता कुठेतरी ते आलेलं आहे रुडावरती जोड काय कायदेशीर काय कारवाई ताई सांगते ते मुळातच ही जी महापौर आणि उपमहापौर निवडीची संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे ही संपूर्ण प्रक्रियाच अत्यंत बेकायदेशीरपणे झालेली आहे मुळात भारतीय जनता पार्टीचा या ऑनलाईन महासभेला विरोध होता एकीकडे राज्य शासन सगळ्या परीक्षांना म्हणजे एमपीएससी यूपीएससी पासूनच्या सगळ्या परीक्षांना तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असणार आहे त्याला सुद्धा आता ऑफलाईन परवानगी देत आहे आणि जिथे फक्त 75 नगरसेवक असणार आहे आणि एक मोजून 8 ते 10 प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी असणार आहे अशा महासभेला ऑफलाईनसाठीची परवानगी देत नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ऑफलाईन मीटिंगची मागणी करणारी याचिका दाखल केलेली होती दुर्दैवाने आमच्या या याचिकेला आमच्या बाजूने कौल मिळाला नाही आणि केवळ कोर्टाचा अवमान होऊ नये म्हणून आम्ही या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालो मला वाटतं आपण मीडियाचे प्रतिनिधीसुद्धा ऑन स्क्रीन जिथे जिथे आपल्याला ही निवडणूक प्रक्रिया दिसत होती तिथे आपल्यापैकी बरेच प्रतिनिधी हजर होते सुरुवातीपासूनच आपण सगळ्यांनी हे बघितलं असेल की कशी मनमानी पद्धतीने आणि बेकायदेशीर पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पुढे राबवली जात होती कशी ती मी तुमच्या आता सगळ्यांच्या लक्षात आणून देते सगळ्यात पहिले ज्यावेळेला अर्ज पडताळणीची वेळ आली उमेदवारांचे अर्ज वाचून दाखवण्यात आले प्रशासनाकडून पीठासन अधिकाऱ्यांकडून आणि पडताळणीच्या वेळेला मी स्वतः ऑनलाईन तिथे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की उमेदवार सूचक आणि अनुमोदक यांची नावं ही गॅझेटप्रमाणे नमूद नाही आणि त्यांच्या उमेदवारी अर्जावर या तिघांच्याही असलेल्या सह्या यांची पडताळणी केलेली नाही आणि या मुद्द्यांवरून हे अर्ज अवैध ठरत आहे हे आमचं ऑब्जेक्शन आमचे स्थायी समिती सभापती राजेंद्र उके पाटील यांनी तिथे लेखी अर्ज देऊन लेखी हरकत तिथे नोंदवलेली होती मात्र प्रशासनाने आमच्या या हरकतीला उडवून लावलेलं आहे अत्यंत कायदेशीर पद्धतीने घेतलेली ही हरकत गॅझेटमध्ये नाव नमूद आहे पाटील कृषी विभाग उमेदवारी अर्जात नाव नमूद आहे कृषी विभाग पाटील आणि तरी सुद्धा आमच्या लेखी हरकतीवर पीठासीन अधिकाऱ्यांनी आम्हाला लिहून दिलेलं आहे आपल्या हरकती
पडताळणी केली गॅझेटप्रमाणे नाव नमूद आहे. हातात आमच्या गॅझेट आहे, प्रशासनाच्या हातात गॅझेट आहे, गॅझेटप्रमाणे नाव नमूद आहे हा कायदा आहे. जेव्हा गॅझेटप्रमाणे नाव नमूद नाही किंवा स्वाक्षऱ्या पडताळल्या जात नाहीये, स्वाक्षऱ्यांची पडताळणी होत नाहीये, स्वाक्षऱ्या पडताळायच्या असतात जी आपली लोकल बॉडी फॉर्म होते आणि त्याची जी पहिली मीटिंग होते म्हणजे पहिला महापौर निवडीची जी मीटिंग असते आमच्या आदरणीय सीमाताई भोळे ज्यावेळेला महापौर झाल्या त्यावेळेची जी मीटिंग झालेली होती त्यावेळेच्या रजिस्टरमधल्या सह्यांशी उमेदवार आणि सूचक अनुमोदक यांच्या त्यावेळेच्या रजिस्टरमधल्या सह्या आणि उमेदवारी अर्जावरच्या सह्या या मॅच झाल्या पाहिजे आणि त्या जर मॅच होत नसतील तर ते अर्ज अवैध ठरत असतात. उमेदवारी अर्जामध्ये कुठेही खाडाखोड असली तरी सुद्धा ते अर्ज अवैध ठरत असतात. अत्यंत तांत्रिक बाबी असतात आणि ते काटेकोरपणे तपासणं हे पीठासीन अधिकाऱ्याची जबाबदारी असते. मात्र प्रशासन दबावाखाली काम करत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी या सगळ्या हरकती आम्ही रेस केल्यानंतर सुद्धा आमच्या हरकती धुडकावून लावण्यात आलेल्या आहेत आणि अवैध असलेले अर्ज वैध ठरवून निवडणूक प्रक्रिया पुढे नेली. हा झाला मुद्दा क्रमांक एक, मुळात अवैध असलेले अर्ज वैध ठरवले, निवडणूक प्रक्रिया पुढे गेली. त्यानंतर नगर सचिवांकडून एक जे डॉकेट आम्हाला पाठवण्यात आलं होतं त्यामध्ये निवडणूक प्रक्रिया ही कशा पद्धतीने चालवली जाणार आहे यामध्ये मुद्देसूद सगळे नमूद केलेले होते की प्रत्येक नगरसेवकाला प्रभाग निहाय पुकारा केला जाणार आणि त्याचं नाव घेतल्यानंतर त्याने आपला कॅमेरा ऑन करायचा आहे, अनम्यूटचं बटन दाबायचं आहे आणि आपलं स्वतःचं नाव सांगायचं, आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे त्याचं नाव सांगायचं, ते झाल्यानंतर आपला कॅमेरा बंद करायचा, माईक बंद करायचा. प्रत्येकाला एक एकदा संधी दिली जाणार. टेक्निकल अडचण जर काही आली की तुम्ही तेव्हा ऑफलाईन झालेला आहात, तुम्ही रेंजमध्ये नाही, तर संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर म्हणजे 1 ते 19 हे प्रभाग संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा संधी दिली जाणार. मात्र असं कुठेच घडलं नाही. एकेका उमेदवाराला 5-5, 6-6, 7-7 वेळा पीठासीन अधिकाऱ्यांनी विचारलं. काही आमच्या मतदारांनी म्हणजे काही आमच्या नगरसेवकांनी, आमच्यातले असो विरोधी पक्षातले असो, विरोधी पक्षातल्या अनेक नगरसेवकांनी उमेदवारांची नावं सुद्धा चुकीची घेतली. काहींचे कॅमेरे बंद होते, काहींचे स्पीकर आवाज नीट येत नव्हते, काहींनी मास्क घातलेले होते, त्यांचे चेहरे दिसत नव्हते, काहींचे चेहरे दिसताना फक्त वरचा हवडा भाग दिसत होता ज्याच्यावर व्यक्ती आयडेंटिफाय होत नव्हती, काहींचे आवाज मॅच होत नव्हते, तरी सुद्धा ती मतं नोंदवून घेतली. आम्ही बीजेपीच्या सगळ्या नगरसेवकांनी वारंवार त्या सगळ्या गोष्टींवर वेळोवेळी ऑब्जेक्शन तिथे ऑनलाईन महासभेत घेतलेलं आहे, तरी सुद्धा आमच्या कोणत्याच ऑब्जेक्शनकडे प्रशासनाने लक्ष दिलं नाही. बेकायदेशीर पद्धतीने म्हणजे आपल्याला ठरलेलं होतं की एक उमेदवार एकदाच एक मतदार एकदाच मतदान करणार, जर त्याची चूक झालेली आहे त्याचं मत बाद ठरणार आहे, तरीही ती मतं बाद केली नाही तर ती मतं त्यांच्या सोयीने नोंदवून घेतली. या अशा असंख्य चुका तिथे झालेल्या आहेत. त्यानंतर आम्ही जे सगळ्या आम्ही ज्या हरकती घेतलेल्या होत्या त्याच्यासाठी जी साक्षरांबद्दलची जी आम्ही हरकती घेतलेली होती त्यासाठी प्रशासनाने आम्हाला लेखी असं दिलेलं होतं की स्वाक्षऱ्या तपासल्या त्या योग्य आहेत, पण त्या कशाच्या आधारावर त्याची पडताळणी केली, कोणत्या रजिस्टरशी तुम्ही त्या टॅली केल्या हे प्रशासनाने तिथे कुठेच नमूद केलेलं नाही. म्हणजे आम्हाला जो खुलासा देण्यात आलेला आहे तो अत्यंत मोघम स्वरूपाचा खुलासा दिलेला आहे की जो कायदेशीररित्या योग्य नाही. आमचे जे प्रतिनिधी तिथे गेलेले होते या हरकतीं संदर्भात प्रशासनाशी बोलण्यासाठी त्यांना उडवून लावण्यात आलेलं आहे. प्रशासनाने अत्यंत बेजबाबदार प्रशासनाने या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला पुढे नेलेलं आहे आणि नाशिक महानगरपालिकेत रद्द
करता तर त्याच विभागीय आयुक्त कार्यालयाला हे अधिकार असताना त्यांच्याच कडचे विभागीय अधिकारी इथे नियुक्त केलेले असताना जो रूल इथे ॲप्लिकेबल आहे तोच रूल इथे ॲप्लिकेबल असायलाच हवा होता पण तो अप्लाय झालेला नाही. त्यानंतर 75 नगरसेवक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि मला वाटतं आपण हा सगळ्यांनी बघितलेला आहे की आम्ही 75 नगरसेवक आहोत. स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसतो त्यामुळे स्वीकृत नगरसेवक हॉस्टेल देण्याचा काही प्रश्न येत नाही. तर 75 हा आकडा आपल्या स्क्रीनवर पार्टिसिपेंट्सचा दिसायला हवा होता. 75 पेक्षा एक 5-6 समजा जास्त की जो स्टाफ आहे प्रशासनाचा त्यांचे समजा काही मोबाईल जॉईन झालेले आहे तो मॅक्झिमम 5-4 तो अकरा असायला नको. पण ऑन स्क्रीन इथे जॉईन झालेल्या सदस्यांचा अकरा दिसत होता 94 वर. कोण सहभागी झाले होते ऑनलाईन आम्ही त्या संदर्भात सुद्धा हरकती घेतल्या. काही जळगावातली परिचित नावं तिथे ऑन स्क्रीन दिसत होती. त्यातले एक नाव आहे सरिता माळी, सत्यजित पाटील. कुठून आले हे सरिता माळी सत्यजित पाटील या नावाचे नगरसेवक आपल्या कोणाच्याच माहितीत नाही. रेकॉर्डवर ही नावं नगरसेवक म्हणून नमूद नाही. मग ही नावं प्रशासनाने ऑनलाईन मीटिंगमध्ये कशी काय जॉईन करून घेतली. आम्ही त्यावेळेला प्रशासनावर हा सुद्धा आरोप केलेला आहे लिंक शेअर करण्याचा अधिकार फक्त आमचा महासभा हा एक ग्रुप आहे नगर सचिवांनी तयार केलेला. 75 नगरसेवकांचा महासभा हा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही लिंक शेअर करण्यात येते हा ग्रुप जेव्हा क्रिएट केला तेव्हा आम्हा सगळ्या सदस्यांना प्रशासनाच्या वतीने एक फॉर्म देण्यात आलेला होता ज्यात आमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड आमच्या नावाने जो रजिस्टर असणार आहे प्रशासनाकडे तो मोबाईल नंबर टाकायचा होता. आमचा ईमेल आयडी नमूद करायचा होता. आमच्यापैकी अनेक महिला नगरसेविका होत्या ज्यांच्याजवळ मुळातच या गोष्टी नव्हत्या म्हणजे ज्यांच्याजवळ स्मार्टफोन सुद्धा नव्हता ज्यांच्याजवळ ईमेल आयडी नव्हता त्यांनी त्यावेळेला हे क्रिएट केलं. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा ऑनलाईन मीटिंग ही प्रोसेस सुरू झाली त्यावेळेला आमच्या नगरसेविकांना ईमेल आयडी क्रिएट करावा लागला. बऱ्याच जणी आपल्या पती महोदयांचे फोन नंबर वापरत होते पण त्यांना स्वतःचा एक फोन घ्यावा लागला किंवा पतीचा फोन जरी वापरत असल्या तरी त्यावर स्वतःचा ईमेल ऍड्रेस टाकून त्या ईमेल ऍड्रेस थ्रू त्या मीटिंगला त्यांना जॉईन व्हावं लागत होतं. म्हणजे ते कशासाठी होतं ही सगळी कायदेशीर प्रोसेस होती की आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी हे सगळं होतं. मग असं असताना मी पूर्वीच हे विचारलं होतं की आमच्यापैकी जर एखाद्या सदस्याची बॅटरी डाऊन झालेली आहे प्रोसेस सुरू असताना आणि आम्हाला दुसऱ्या कोणाच्या तरी मोबाईलवरून जॉईन करण्याची वेळ येते आहे अशा वेळेला आम्ही काय करायचं. प्रशासनाने आम्हाला हे सांगितलेलं होतं तुमचा जो आमच्या दफ्तरी रजिस्टर्ड ईमेल आय डी आहे जॉईन ॲज तुम्हा सगळ्यांना हे माहिती आहे ही प्रोसेस कशी असते. जेव्हा आपण गुगल मीटिंगला वगैरे जॉईन होतो त्यावेळेला आपण जॉईन ॲज म्हणून आपला ईमेल ॲड्रेस येत असतो तर तो तुमचा ईमेल आय डी जर तिथे दिसला तर जरी वेगळा फोन नंबर असला तरी आम्ही तुम्हाला एंट्री देऊ हे सांगितलेलं होतं. मग आमच्यापैकी कोणाचाच ईमेल ॲड्रेस नसताना हे इतर जे 75 वरचे नंबर जॉईन झालेले होते ते कसे जॉईन झाले यांना प्रशासनाने कशी परवानगी दिली. म्हणजेच बाह्य शक्तींची ढवळाढवळ प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्ये उघडपणे दिसून आलेली आहे आणि हे अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदार प्रशासनाचं वर्तन आहे. चित्रीकरणात अजून अशा अनेक गोष्टी आहेत त्यापैकी काही गोष्टी मी आत्ता लगेचच मीडियाला सांगणार नाही योग्य वेळ आल्यानंतर आम्ही त्या समोर आणू. मात्र जे व्हिडिओ चित्रीकरण झालेलं आहे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचं त्या चित्रीकरणात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यात उघडपणे हे दिसून येत आहे की प्रशासन दबावाखाली काम करतं आहे आणि प्रशासनाने दबावाखाली ही अवैध पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली आहे. कामकाज संपूर्णपणे अवैधपणे झालेलं आहे. त्या गोष्टी चित्रीकरणाची सीडी आमच्या ताब्यात आल्यानंतर आम्ही सक्षम न्यायालयासमोर ते दाखवून त्या संदर्भात दाद नक्कीच मागणार आहोत. त्यानंतर संपूर्ण निवडणूक म्हणजे सगळ्यात पहिले तर आम्ही एक याचिका करणार आहोत की संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच ही बेकायदेशीर आहे बेकायदेशीर पद्धतीने चालवलेली आहे त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर ठरवण्यासंदर्भातली एक याचिका आम्ही दाखल करणार आहोत. आणि राहिला दुसरा मुद्दा जो आपल्या सगळ्यांकडून वारंवार विचारण्यात येतो आहे की जे 27 नगरसेवक पक्षाला सोडून गेले त्या संदर्भात काय करणार काय करणार. अर्थातच अँटी डिफेक्शन आहे पक्षांतर बंदी काय पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत तुम्हाला पक्ष सोडून वेगळा गट स्थापन करायचा असेल
टू थर्ड मेजॉरिटी ने जावं लागतं, टू थर्ड मेजॉरिटी ने हे गेलेले नाही, त्यामुळे या सगळ्यांवर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत डिस्क्वालिफिकेशनची कारवाई 100% होणार. या सगळ्यांना व्हीप बजावण्यात आलेला होता. पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण आहे हे सगळ्यांना कळवण्यात आलेलं होतं आणि गटनेते उपगटनेते यांच्या सह्यांचे व्हीप प्रत्येकाला पर्सनली व्यक्तिशः देण्यात आलेले होते, त्यांच्या घरावर डकवण्यात आले होते, SMS करण्यात आले होते, व्हॉट्सअप केलेले होते, ईमेल केलेले होते, जे जे नोंद मार्ग वर्तमानपत्रात सुद्धा देण्यात आले होते, जे नो मार्ग आहे समोरच्या पर्यंत पोहोचायचे त्या सगळ्याचा वरून व्हीप बजावण्यात आलेला होता. कायदेशीर पद्धतीने व्हीप बजावण्यात आलेला होता. आपला महापौर पदाचा बीजेपीचा आणि उपमहापौर पदाचा उमेदवार त्यांच्यापर्यंत सांगण्यात आलेला होता आणि त्यांना ही पूर्वकल्पना सुद्धा देण्यात आलेली होती. जर आपण या व्हीपचं उल्लंघन केलं तर पक्ष आपल्यावर कारवाई करणार आणि त्यामुळे या सगळ्यांवर आता कारवाई अटळ आहे. या संदर्भात आम्ही लवकरच सक्षम न्यायालयाकडे याचिका दाखल करणार आहोत आणि त्याचा निकाल लागल्यानंतर या सगळ्यांची पदं ही म्हणजे पदं तर यांची जाणारच. आज नगरसेवक म्हणून जे पद ते भूषवत आहे ती पदं जाणारच. ताबडतोब पोटनिवडणुका लागणार आणि हे सगळे तिथून पुढे 6 वर्षांसाठी निवडणूक प्रक्रियेपासून बाहेर फेकले जाणार. जसं तत्काळ 3 नगरसेवक निलंबित केलं तसं ते भाजपा कोर्टात जाईल. आज काय करणार पक्षश्रेष्ठी त्या संदर्भातला निर्णय सुद्धा घेत आहे. त्या संदर्भात सुद्धा आपल्याला लवकरात लवकर माहिती दिली जाईल. भारतीय जनता पार्टीने सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. अगोदरचे महापौर होते लेवा पाटील समाजाचे, उपमहापौर होते होळी समाजाचे, दोघांनी चांगलं काम चांगले उत्तम कार्य केलेलं आहे. त्यानुसार दुसऱ्या वेळा भारतीताई सोनवणे आणि सुनील खडके यांनी बी चांगलं काम केलं आहे. करोनाच्या काळामध्ये भारतीताईनं खूप सुंदर असं काम केलेलं आहे. त्यामुळे हे लोक त्यांचं वारंवार घेत होते की बाबा यांना मुदत वाढून द्या, मुदत वाढून द्या. मग त्यांच्या मनात असं होतं तर मग ते का पडून गेले आणि पडून गेले तर जातीने समीकरण चालू होतं. आपल्याला वरती महापौर मराठा समाजाचा द्यायचा होता, खाली ठरलेलं होतं का अनुसूचित जातीचा मनुष्य द्यायचा आहे. मग त्यामुळे जेव्हा त्यांना माहीत पडलं त्यावेळेस ते डायरेक्ट माझ्या नावाला विरोध करण्यात आला. उपमहापौर म्हणे मला आम्हाला सगळ्या समाजात चालतात पण सुरेश सोनवणे चालत नाही, याच्या मागचं जातीय कारण काय हे त्यांनी स्पष्ट करावे. दुसरी गोष्ट आमच्या वार्डात आम्ही 4 नगरसेवक ठरले होतं का आपल्याला काम हे पुढेही करायचं आहे. फक्त वार्ड क्रमांक 10 आपल्याला काम करायचं आहे. निधी हा दलित वस्तीचा यायचा, दलित वस्तीचा निधी असल्यामुळे आम्ही 4 नगरसेवक लेटर पॅड जमा करायचे. कुलभूषणच्या ऑफिसमध्ये बसण्याची जागा होती, तिथं बसत होते आम्ही. त्याला सांगत होते की आपल्याला काम हे पुढेही करायचं आहे, फक्त काम हे 10 नंबर वार्डमध्ये झालं पाहिजे, मग ते पुढेही करा. मग तो कामाची रूपरेषा आमच्याकडून आपण घ्यायचा आणि काम ज्या पद्धतीनं ठरलं होतं त्या पद्धतीनं करायचं नाही. त्यांनी काम हे त्याच्या आजूबाजूच्या घराजवळच केलं, त्याच्या घराजवळचा रस्ता बनवून घेतला, हा रस्ता बनवून घेतला. आणि आमच्या वाड्यात काम खूप झालेलं आहे. दलित वस्तीचं गणपतीनगरमध्ये 8 लाखाचं काम झालेलं आहे. 176 मयूर पांडे रोड हा त्याच्या घराचाच रोड आहे, तिथं 25 लाखाचं झालं आहे. खंडराव नगरमध्ये आता मी काम चालू आहे आमचं, खंडराव नगर मातामडा भिलवाडा इथं 28 लाखाचं काम झालेलं आहे. वीर सावरकर नगरमध्ये विशेष निधीमधून मामांच्या सहकार्याने 24 लाखाचं काम झालेलं आहे. चॅनेल भिंगशिंगे संतोषलाल महाराज 6 लाखाचं झालेलं आहे. कुडको अंध अपंगांना घरे हे भारतीय जनता पार्टीने दिली, त्यांना घरे नव्हते, जे घर होते
तर त्यांना 40 लाख घर रिपेअरिंग करून दिले. त्याच्यानंतर भैरव नगर निसर्ग कॉलनी जिल्हा परिषद कॉलनी इथं 38 लाखाचे गटरी केलेले आहे. पिंपळा स्मशान भूमीमध्ये 9 लाखाचं काम केलेलं आहे. 55 पोल बसवलेले आहे. आणि आता मागच्या मीटिंगमध्ये जे कामं झाले 3.5 कोटीचे कामं झाली दोस्तीमध्ये वर्क ऑर्डर मिळाली आहे. ह्या 2 दिवसात त्यांना वर्क ऑर्डर मिळून गेली आहे. आणि प्रस्तावित कामं मंजूर झालेले 13.5 कोटीचे काम आहे वार्ड क्रमांक 10 मध्ये. तर हे सगळ्यांचे श्रेय हे आमच्यासून त्यांनी लिहून घेतलं आणि हे सगळे श्रेय कुलभूषण पाटील घेण्याचा प्रयत्न होता. मग आम्ही त्याला विरोध केला का बाबा तू असं का करतोय, आपल्याला काम 4 अंगाला सोबतच करायचं आणि आमचं काम ठरलेलं होतं साफसफाईचं काम अतुल पाहायचा तर काही वाडाच्या समस्या होत्या तिन्ही बघायचा. कामाचं आम्ही ठेवलं होतं का बांधकाम सभापती तो असल्यामुळे बाबा तू कामाचं तू बघ असं असताना मी तो आम्हाला डावडून हे कामं करायचा. मग त्याला आम्ही विरोध करत होते बाबा तू आपल्याला काम 10 नंबरमध्येच करायचं आहे, तू 10 नंबरमध्ये कुठेही कर पण आम्हाला सांगून कर. आणि त्याने डायरेक्ट हे लावून दिलं का कोण शिला का कुलभूषण पाटीलच्या प्रयत्नाने निधी राजूबाबाचा असायचा आणि सगळ्यात पहिले त्याचं नाव टाकायचा तो का कुलभूषण पाटील यांच्या प्रयत्नाने म्हणजे यांनी याची प्रॉपर्टी विकून ते काम केलेलं आहे असं तो लोकांना दाखवतो तिथे. आणि त्याने डायरेक्ट सांगितलं का बाबा मला सुरेश सोनवणे चालतच नाही. म्हणजे का चालत नाही, ज्यावेळेस तो माझ्यासोबत नगर शोकला होता तेव्हा चालत होता आणि आता आताच का चालत नाही त्याला. आणि मी म्हणजे एवढा मोठा नाही आहे नाथाबाबद्दल बोलायचं पण हे जो सगळं नाथाबाबांनी घडून आणलं तर नाथाबाबांनी सांगितलं का बा आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं शिंदे साहेबांनी सांगितलं आपल्याला असं करायचं आहे तसं करायचं. मग आपण 1500 ते केलं. मग त्यांना शिंदे साहेबांनी सांगितलं का आपल्याला उपमहापौर मराठा समाजाचा करायचा आहे वरती लेवा समायचं म्हणून त्या. मग शिंदे साहेबांना आणि नाथाबाबला यांनी समजलं का त्यांच्यासोबत माझे 2 बौद्ध समाजाचे व्यक्ती होते का बोल धुडगू भाऊच्या पत्नीचं नाव दिलं नाही का त्यांना मंगेशोरेचा आईचं नाव दिलं नाही त्यांना जातीवाद नाही करायचं होतं ना मग त्यांनी यांचे नावं दिले असते ना. असं न करता आमच्या जातीला त्यांनी ह्या स्पर्धेमधून मागे ठेवलं. 70 वर्षाच्या काळामध्ये महानगरपालिका नगरपालिकापासून तर महानगरपालिकामध्ये मागासवर्गीयांना कुठलंच पद मिळालं नाही होतं पण भारतीय जनता पार्टी माननीय गिरीश भाऊ राजूमामा आणि आमचे सगळे जे पदाधिकारी आहे यांनी एक अनुसूचित जातीच्या माणसाला पद देण्याचं ठरवलं त्याचवेळी हे राजकारण झालं त्याचवेळी हे फोडाफोडीचे हे मुद्दे समोर आले.